आज 11 एप्रिल 2021 नुकतंच आपण महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करून त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा एक छोटं सेशन घेतलं, ज्यामध्ये तुम्हा लोकांनी सुद्धा महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल माहिती दिली आणि त्यांच्या आयुष्याच्या संदर्भात आपण सर्वांनी एक त्यांची वैचारिक भूमिका काय होती, त्यांना काय अपेक्षा होती आणि त्यांचं समग्र आयुष्य कसं होतं, कशा पद्धतीने त्यांनी आपल्या जीवनाचा होम करून या देशातील वंचितांना बहुजनांना न्याय देण्याचं कार्य केलं, त्याबद्दल आताच आपण डिस्कशन केलं. आता आपल्या या दुसऱ्या सेशनमध्ये मागच्या संडेला म्हणजे 4 एप्रिलला जे आपण लेक्चर घेतलेलं होतं आणि आपण करंट अफेअर्स संडे टू संडे करायचं ठरवलेलं आहे चालू घडामोडी या विषयावरती. चालू घडामोडी हा जो विषय आहे हा अतिशय महत्वाचा आहे आणि चालू घडामोडी या विषयावरती आपण मागच्या सेशनमध्ये सुरुवात केली मागच्या संडेला आणि त्यामध्ये आपण पर्यावरण हा विषय सुरू केला. कारण पर्यावरण हा विषय मुद्दामून यासाठी सुरू केला कारण पर्यावरण या सब्जेक्टशी रिलेटेड क्वेश्चन जे आहेत तर ते एमपीएससीच्या जवळपास सर्वच परीक्षांमध्ये विचारले जातात आणि करंट अफेअर्स शी रिलेटेड हा सब्जेक्ट आहे. म्हणजे याच्या संदर्भात पर्यावरणाच्या संदर्भात एक स्टॅटिक पार्ट आहे आणि दुसरा करंट अफेअर्सशी रिलेटेड पार्ट आहे. ओके, स्टॅटिक पार्ट म्हणजे काय? तर जसं आता मागच्याच सेशनमध्ये मी डिस्कशन केलेलं होतं की संपूर्ण जगामध्ये पर्यावरण हा विषय जो आहे हा अतिशय महत्वाचा आहे. पर्यावरण आणि जैविक विविधता, ठीक आहे. सो पर्यावरण आणि जैविक विविधता हा जो विषय आहे हा तुम्हाला आजच्या घडीस म्हणजे आज बघा आपण हे बायोलॉजिकल वॉरफेअर म्हणा किंवा आता हा कोरोनाचा उद्रेक म्हणा एक प्रकारे, तर म्हणजे संसर्ग आता हा पार्ट येतो थोडासा वेगळा, परंतु आजच्या युगामध्ये 21व्या शतकामध्ये अतिरेकी कारवाया किंवा आतंकवादी हल्ले याच्याही पेक्षा जर महत्वाचा जर कुठला टॉपिक असेल तर तो पर्यावरण. कारण 18व्या शतकात सुरू झालेलं औद्योगिक क्रांती ब्रिटनमध्ये, ती नंतर 18व्या 19व्या शतकात युरोपामध्ये पोहोचली, तिथून नंतर मग ती भारतासारख्या राज्यांमध्ये किंवा इंग्रजांच्या वसाहतींमध्ये पोहोचली आणि हे कंटिन्युअसली सुरू असलेलं जे औद्योगिकरण आहे त्यामुळे पर्यावरणास धोका निर्माण झाला. तसंच नवीन समाजरचना जी अस्तित्वात आले, नवीन अर्थव्यवस्था जी अस्तित्वात आली, भांडवलवादी अर्थव्यवस्था असू द्या की आणखी अन्य कुठली अर्थव्यवस्था, या अर्थव्यवस्थेमध्ये लोकांच्या ज्या गरजा वाढायला लागल्या आणि लोकांनी जंगलं नष्ट करणं सुरू केलं, पर्यावरण नष्ट करणं सुरू केलं. म्हणजे आज आपण मुंबई सारख्या ठिकाणांमध्ये महत्वाच्या महानगरांमध्ये आपण बघतो की आजूबाजूचं जंगल संपूर्ण साफ होत आहे आणि आजूबाजूचं जंगल साफ झाल्यामुळे पर्यावरणाच्या संदर्भात अनेक समस्या या शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण होताना आपल्याला दिसत आहेत. आपल्या नद्या प्रदूषित झालेल्या आहेत, नद्यांचं रूपांतर शहरामधून, म्हणजे एकेकाळी जी संपूर्ण जगामध्ये त्या संस्कृती उदयास आल्या, सिंधू सभ्यता असू द्या की मेसोपोटेमियम सभ्यता असू द्या, ज्या काही संस्कृती निर्माण झाल्या तर या संस्कृती सगळ्या नद्यांच्या काठावरती नद्यांच्या तीरावरती निर्माण झाल्या. अलीकडे आपण बघतोय की या नद्या, म्हणजे आता मुंबई सारख्या ठिकाणी वाहणारी नदी असेल किंवा पुण्यासारख्या ठिकाणी वाहणारी नदी असेल किंवा नागपूर सारख्या ठिकाणी वाहणारी नदी असेल, तर या नद्यांचं रूपांतर आता नाल्यांमध्ये झालेलं आहे. ओके, आणि नद्यांचं रूपांतर नाल्यामध्ये होणं तर ही काही चांगली गोष्ट नाही आहे. तर त्यामुळे एकंदरीत, आणि आपण बघतोय की आपण आता शहराच्या जवळ जे काही छोटं मोठं जंगल होतं तर ते शहराच्या जवळ असलेलं छोटं मोठं जंगल सुद्धा नष्ट झालेलं आहे ना. मुंबईमध्ये आपण मागे बघितलं की गोरेगावचं जे जंगल आहे तर त्या ठिकाणी मेट्रो कारशेडसाठी ती जमीन अधिग्रहित करण्यासाठी जंगल नष्ट करण्याचा प्रयत्न तत्कालीन सरकारने केलेला होता. ओके, तर हे असे अनेक ज्या गोष्टी घडत असतात बायोडायव्हर्सिटीच्या संदर्भात, फ्लोरा आणि फौनाच्या संदर्भात, आपल्याला अनेक ठिकाणी सायक्लोन येताना दिसतात, अनेक ठिकाणी भूकंप होताना दिसतात, अनेक ठिकाणी आपल्याला ज्या काही स्पेसीज आहेत, अॅनिमल्सच्या ज्या स्पेसीज आहेत त्या नष्ट होताना दिसतात. आणि मग यावरती काय उपाययोजना व्हायला पाहिजे या दृष्टिकोनातून आता अलीकडच्या कालखंडामध्ये जगभरातील विविध राष्ट्र जी आहेत तर ती एकत्रित येताना दिसत आहे. ओके, तर ते एकत्रित येतात, मग ते कुठलं तरी करार साईन करतात, कुठल्या तरी कराराच्या अटींच्या माध्यमातून
वेगवेगळे देश हे त्या त्या देशातील त्या त्या परिसरातील पर्यावरणाचं संवर्धन करण्याचा प्रयत्न करतो. वेगवेगळे जे प्राणी आहेत त्यांचं संवर्धन त्यांचं संरक्षण करण्याचा प्रयत्न करतो. तर एकीकडे जागतिक लेवलला राष्ट्रीय लेवलला राज्य लेवलला सरकारांकडून सुद्धा प्रयत्न होत आहेत. विविध एनजीओज ज्याला आपण संघटना म्हणतो आहे ना, म्हणजे अशासकीय संघटना त्यांच्या माध्यमातून सुद्धा हे एन्व्हायरमेंट प्रोटेक्शनचं कार्य होताना आपल्याला दिसत आहे. बट ॲट द सेम टाइम मानवाचा स्वार्थ असा आहे की काही लोक निस्वार्थपणे ह्या सगळ्या गोष्टी प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करतात, तर काही लोक आपला स्वार्थ साधण्यासाठी कुठल्याही पातळीवरती जाऊन काम करतात. आणि त्याच्यामुळे चॅलेंजेस आव्हानं जी आहेत तर ती खूप आहेत. ओके, म्हणजे भ्रष्ट प्रशासन किंवा भ्रष्टाचार, वेगवेगळ्या माध्यमातून होणारा भ्रष्टाचार, वेगवेगळ्या माध्यमातून होणारे शिकार, वेगवेगळ्या माध्यमातून जंगल नष्ट करण्याचे प्रयत्न, जैविक विविधता नष्ट करण्याचे प्रयत्न, हे सुद्धा एकीकडे सुरूच आहे. ओके, तर त्यामुळे हा सब्जेक्ट हा खूप महत्वाचा आहे. या सब्जेक्टच्या संदर्भात मागच्या लेक्चरमध्ये जशी मी भूमिका स्पष्ट केली होती की या सब्जेक्टच्या संदर्भात तुम्हाला एंडेंजर्ड स्पेसीज, व्हल्नरेबल स्पेसीज, म्हणजे ज्यांच्या जीवितास नुकताच धोका उत्पन्न झालेला आहे, अशा स्पेसीज ज्या स्पेसीजच्या जीवितास धोका उत्पन्न झालेला फार आधीच धोका उत्पन्न झालेला आहेत आणि त्या नामशेष होण्याच्या मार्गावरती आहेत, म्हणजे ऑन द वर्ज ऑफ एक्सटिंक्शन म्हटलं जातं त्याला इंग्लिशमध्ये, अशा स्पेसीज. मग अशा स्पेसीजच्या प्रोटेक्शनसाठी जगभरातील ज्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहेत, जसं एक IUCN आहे, इंडियन म्हणजे इंटरनॅशनल युनियन फॉर द कन्झर्वेशन ऑफ द नेचर, IUCN, आणि एक रेड डेटा बुक पब्लिश केला जातो. ओके, म्हणजे तुम्ही हे IUCN वगैरे नमूद करून ठेवू शकता तुम्हाला करायचं असेल तर. सो इंटरनॅशनल युनियन फॉर द कन्झर्वेशन ऑफ नेचर, ओके, IUCN, आणि दुसरी आहे रेड डाटा बुक. सो रेड डाटा बुक हे पब्लिश करणारी जी संस्था आहे, जागतिक लेवलची संघटना, ती आहे IUCN. आणि हे IUCN रेड डेटा बुक पब्लिश करतं. हा प्रश्न स्पर्धा परीक्षेमध्ये याच्या आधी UPSC सारख्या परीक्षेमध्ये आलेला आहे आणि तो हा प्रश्न कोणत्याही परीक्षेमध्ये येऊ शकतो. तर हे जे IUCN रेड डेटा बुक पब्लिश करतं, या रेड डेटा बुकमध्ये या ज्या नामशेष होणाऱ्या प्रजाती असतील किंवा ज्यांच्या जीवितास धोका उत्पन्न झालेल्या प्रजाती आहेत, तर याच्या संदर्भातली सगळी माहिती, सगळी लिस्ट जी आहे, तर ती या रेड डेटा बुकमध्ये दिलेली असते. ठीक आहे, तर हा प्रश्न तुमच्यासाठी महत्वाचा आहे. आणि मग आता या सगळ्यांच्या साठी भारत सरकारकडून काय एफर्ट्स घेतले जातात, जागतिक लेवलवरती काय एफर्ट्स घेतले जातात, त्याच्याबद्दलचा आपल्याला अभ्यास हा स्टॅटिक पार्टमध्ये करावा लागतो. आणि काही जर नुकतेच ऍक्ट पास झालेले असतील, काही काही त्याच्या संदर्भात नुकत्याच काही ट्रीटीज झाले असतील, काही करार झालेले असतील, नुकतेच काही कायदे पास झालेले असतील, तर तो पार्ट आपल्याला करंट अफेअर्स सेक्शन मध्ये येतो. ठीक आहे, महाराष्ट्र शासन सिन्स आपण MPSC एक्झामची तयारी करतोय आणि पुढे आपल्याला UPSC सुद्धा त्याचा फायदा व्हावा या दृष्टिकोनातून आपण थोडंसं आपलं नॉलेज वाढवतोय, म्हणजे अगदी नुकताच आपण स्टेट पुरता मर्यादित न राहता आपण अगदी जागतिक लेवलचं करंट अफेअर्स, भारताच्या लेवलचं, भारतीय म्हणजे देशाच्या लेवलचं करंट अफेअर्स हे आपण घेतोय. आणि त्याच अनुषंगाने आपण मागच्या सेशनमध्ये तीन महत्वाच्या मुद्द्यांवरती डिस्कशन केलं होतं. एक केलं होतं की गुजरातमध्ये 13वं जे पक्षी संरक्षण संमेलन झालेलं होतं, त्याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती त्यावेळेस लिहून दिलेली होती की जे मायग्रेटरी बर्ड्स जे असतात, म्हणजे फ्लेमिंगोज येतात भारतामध्ये किंवा अमेरिकन काही व्हाईट कलरचे पक्षी येतात, तुम्ही अगदी ऐरोलीला जर आलात तर ऐरोलीला ते जैविक विविधता उद्यान आहे ज्यामध्ये हे फ्लेमिंगोज आणि अमेरिकन पक्षी किंवा इतर ठिकाणचे येणारे जे पक्षी आहेत तर त्यांचं संवर्धन म्हणजे त्यांच्यासाठी तिथे उपलब्धता आहे. त्या ठिकाणी स्पेशल तो एक झोन जो आहे तो त्यांच्यासाठी क्रिएट केलेला आहे. हे सगळं कोरोना वगैरे संपल्यानंतर तुम्हाला कधी जर वेळ मिळाला तर नक्कीच तुम्ही ऐरोलीचं हे जे सेंटर आहे, स्पेसिफिकली तुम्ही जर समजा ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर वगैरे या महिन्यांमध्ये जर गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला हे पक्षी बघण्याचा आनंद जो आहे तो पण लुटता येतो. ठीक आहे, तर ते तुम्ही बघू शकता. सो या मायग्रेटरी स्पेसीजच्या संदर्भातलं ते पक्षी संरक्षण संमेलन झालं होतं 17-22 फेब्रुवारी 2020 गांधीनगर गुजरात या ठिकाणी. आणि यामध्ये ही परिषद भारतामध्ये पहिल्यांदाच भरवण्यात आलेली होती, तर याबद्दल आपण बोललेलो होतो. त्याच्यानंतर बॉन करार जो होता तर त्या संदर्भात सुद्धा तुम्हाला मी माहिती सांगितलेली होती. ओके, बॉन करार किंवा CMS करार. त्यानंतर आपण डिस्कशन केलेलं होतं की जे सायक्लॉन्स आहेत, अम्फान,
सायक्लॉन जे 16 मे म्हणजे मागच्या वर्षी 16 मे ते 20 मे 2020 ला एक सुपर सायक्लॉन डेव्हलप झालेलं होतं, तर त्याबद्दल आपण डिस्कशन केलेलं होतं. पाचव्या श्रेणीचं हे सुपर सायक्लॉन होतं. आणि ऍट द सेम टाइम आपण जी इतर जी सायक्लॉन्स भारतामध्ये आलेली होती तर ती आपण लिहिलेली होती. साधारणतः या 2020-19 मधली सायक्लॉन्स आपण सगळे लिहिलेली होती, चक्रीवादळं आपण लिहिलेली होती, ज्याच्यामध्ये आपण वायू सायक्लॉन, हिक्का सायक्लॉन, बुलबुल सायक्लॉन, क्यार सायक्लॉन, अम्फान, निसर्ग सायक्लॉन, निवार सायक्लॉन, फॅनी सायक्लॉन हे लिहिलेले होते. आणि सोबतच त्याच्या आधी म्हणजे 2019 आधी जी 2018-17-16-13 डेव्हलप झालेली जी विविध सायक्लॉन्स होतील ती सुद्धा ऍडिशनली मी लिहून दिलेली होती. आणि तुम्हाला असाइनमेंट सांगितलं होतं हो सर, की तुम्हाला या सायक्लॉन्स वरती आणखी थोडीशी इन्फॉर्मेशन ऍडिशनली काढायची आहे. मी गृहित धरतो की तुमच्यापैकी म्हणजे तुम्ही लोकांनी ती काढलेली असेल, नसेल काढली तर जे तुम्ही लोकांनी तुम्ही ती त्यावरती एक्स्ट्रा जी इन्फॉर्मेशन आहे ती काढून टाका. ठीक आहे, म्हणजे जसं मी सांगितलं होतं हेलेन सायक्लॉन 2013 हेलेन सायक्लॉन, त्यानंतर 2012 चेन्नई इथलं नीलम सायक्लॉन, त्यानंतर 2013 फैलम सायक्लॉन, त्यानंतर मग 14 हुडहुड हुडहुड सायक्लॉन सांगितलं होतं 2014 हुडहुड, त्यानंतर फॅन सायक्लॉन 2009 फॅन, ओके, तामिळनाडू महाराष्ट्र गुजरात कर्नाटकामध्ये आलेलं. ठीक आहे, तर या 2017 ओखी चक्रीवादळ हे चक्रीवादळांची सगळी नावं वगैरे मी तुम्हाला लिहून दिली होती, कोणत्या वर्षी ती आली होती, त्यामध्ये तुमचं संपूर्ण म्हणजे सायक्लॉन हा अतिशय महत्वाचा पार्ट आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये आणि तो संपूर्ण आपण टोटली कव्हर केलेला होता. त्यानंतर आपण तिसरा एक महत्वाचा विषय डिस्कस केलेला होता ज्याच्यामध्ये आपण पर्यावरणाच्या संदर्भातली जी काही डेव्हलपमेंट आहे, जो काही विकास आहे, तर त्याबद्दल आपण डेव्हलप डिस्कशन केलेलं होतं. एन्व्हायरमेंट परफॉर्मन्स इंडेक्स 2020 आपण डिस्कस केलेला होता आणि त्याच्यामध्ये आपण तो जो इंडेक्स आहे, तो जो निर्देशांक आहे, तो जगभरातील कुठल्या विद्यापीठांनी तो निर्देशांक मांडलेला आहे, त्याच्यावरती अभ्यास केलेला आहे, त्या विद्यापीठांची नावं सांगितली होती, येल विद्यापीठ है ना, कोलंबिया विद्यापीठ आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, या तिघांनी मिळून हा जो 2020 जो इंडेक्स आहे तो तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण पहिले 5 राष्ट्र बघितले होते की ज्यांची कामगिरी अतिशय चांगली आहे, त्याच्यामध्ये पहिलं राष्ट्र डेन्मार्क, दुसरं लक्झेंबर्ग, तिसरं स्वित्झर्लंड, चौथं युनायटेड किंगडम, पाचवं फ्रान्स आणि मग आपण भारताची आणि इतर आशियाटिक राष्ट्र जी आहेत तर त्यांची सुद्धा यादी बघितली होती, त्यांचं सुद्धा प्लेस बघितलं होतं. त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की भारत हा आता 168 क्रमांकावरती आहे, 168 ओके 168 क्रमांकावरती आहे, ते सुद्धा आपण बघितलं होतं. आणि भारताच्या संदर्भात कोणत्या कोणत्या सेक्शन मध्ये कामगिरी खराब आहे याबद्दल पण सांगितलं होतं. तर भारतामध्ये ड्रिंकिंग वॉटरचा परफॉर्मन्स अतिशय पुअर आहे, त्याच्यानंतर एअर क्वालिटी आपली खराब झालेली आहे, सॅनिटेशन म्हणजे स्वच्छतेच्या संदर्भात आपली कामगिरी खराब आहे. आणि भारताच्या संदर्भात या रिपोर्टमध्ये असं मेन्शन केलेलं आहे की भारताला पर्यावरणाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात कार्य करावं लागेल. ठीक आहे, तर हे 3 जे टॉपिक्स आहेत ते आपण मागच्या सेशनमध्ये घेतलेले होते. ओके, आता आजच्या सेशनमध्ये आपण म्हणजे हे थोडंसं रिवाईज केलं मी, जस्ट ज्या लोकांचं जे लोक या लेक्चरला अटेंड करू शकले नाही किंवा जे लोक अब्सेंट होते त्यांच्या संदर्भात. हा, तुला काही बोलायचं आहे का? मगापासून मला आवाज येतो. हा बोल. कोणत्या वर्षीचा कोणत्या कशावरती चेक केलं तू? गुगल वरती म्हणजे कुठल्या याच्यामध्ये, कुठल्या सोर्स मध्ये? नाही, कसं असतं ना की कधी कधी सोर्सेस आपण कुठले बघतो ते पण महत्वाचं आहे. तर म्हणजे एकदा परत हे करशील आणि शक्यतोवर विकिपीडिया हा जो सोर्स आहे विकिपीडिया, तर त्या विकिपीडियाला फॉलो करू नका. ठीक आहे, विकिपीडिया हा जो सोर्स आहे म्हणजे त्यामध्ये जर असेल हे 169 वगैरे तर त्याला फॉलो करू नका.
पटल्यास तर मी परत एकदा त्याला हे जे आहे तर त्याला रिचेक करून नंतर वाटल्यास तुम्हाला सांगेल. ठीक आहे. कारण कधी कधी बऱ्याचशा साईट्स मध्ये त्या स्पेसिफिक तो जो स्पेसिफिक जे ऑर्गनायझेशन आहे ना जे इंडेक्स पब्लिश करते एन्व्हायरमेंट परफॉर्मन्स इंडेक्स ओके तो हे जे आर्थिक जागतिक आर्थिक मंच जो आहे त्याच्या वेबसाईट वरती चेक करावं लागेल. ठीक आहे. ते आपण रिकन्फर्म करू, काही प्रॉब्लेम नाही. ओके. आता आपण दुसरे पॉइंट जे आहेत तर ते डिस्कस करू. आता बघा, काही जस्ट इन्फॉर्मेशन्स आहेत माझ्यासमोर. जसं आता आपल्या अवतीभोवती फुलपाखरं असतात. ठीक आहे. आपल्या अवतीभोवती फुलपाखरं असतात आणि त्या फुलपाखरांची नावं आपल्याला नॉर्मली माहिती नसतात, है ना. जसं आता तुम्ही सर्वांनी बघितलेलं असेल की नॉर्मली पिवळ्या कलरचे किंवा ब्राऊन कलरचे किंवा ब्लॅक कलरचे वगैरे थोडस शेंद्री कलरचे असे फुलपाखरं तुमच्या अवतीभोवती अगदी शहरांमध्ये सुद्धा जिथे आजूबाजूला झाडी झुडपं असतील ना तर त्या ठिकाणी छानपैकी ती तुम्हाला विहरताना दिसतील, राईट. पण आपल्याला नावं माहिती नसतात आणि आपण त्यांच्याबद्दल असं काही विशेष म्हणजे आकर्षण असतं आपल्याला, परंतु आपण विशेष काही त्यांच्याबद्दल हे दाखवत नाही की आता याच्याबद्दल आपल्याला माहितीच असली पाहिजे. परंतु जसं शासनाचे विविध विभाग असतात आणि जसं फॉरेस्ट डिपार्टमेंट जो आहे ओके तसंच बायोडायव्हर्सिटी डिपार्टमेंट सुद्धा आहे. ओके. जैविक विविधता ओके जैवविविधता जी आहे तर या जैवविविधतेला प्रोटेक्ट करणारं डिपार्टमेंट आहे. तर महाराष्ट्र शासनाच्या संदर्भात ही अतिशय एक महत्त्वाची माहिती आहे की महाराष्ट्र शासनाने एका फुलपाखराला फार आधी म्हणजे 2015 राज्य फुलपाखराचा दर्जा प्रदान केलेला होता आणि राज्य फुलपाखरू घोषित करणं म्हणजे आपल्या इथे कसं आहे की आपल्या याच्यामध्ये आपण एखाद्या पक्षाला राज्य पक्षाचा दर्जा देतो, एखादा प्राणी असेल तर त्याला राज्य प्राण्याचा दर्जा देतो, बरोबर. परंतु फुलपाखराला आपण असं म्हणजे राज्य फुलपाखरू वगैरे असा दर्जा देत नाही. तर त्याच्या संदर्भातली महत्त्वाची गोष्ट अशी आहे की महाराष्ट्र शासन किंवा महाराष्ट्र हे देशातील तसा फुलपाखराला एखाद्या फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देणारं पहिलं देशातील पहिलं राज्य ठरलेलं आहे. तर त्यामुळे महाराष्ट्राच्या संदर्भात ही जी घटना आहे किंवा ही जी गोष्ट आहे तर ती महत्त्वाची आहे. आपण थोडंसं पहिले डिस्कस करू आणि नंतर मी एकदाच तुम्हाला लिहून देणार ती गोष्ट, ठीक आहे. सो ही एक महत्त्वाची डेव्हलपमेंट आहे आणि ही जी घटना घडली तर ती 22 जून 2015 घडली होती आणि एक ब्ल्यू मॉर्मॉन नावाचं एक फुलपाखरू आहे ज्याचं सायंटिफिक नाव ब्ल्यू मॉर्मॉन आहे. या फुलपाखरास मराठीमध्ये निलवंत म्हटलं जातं आणि या फुलपाखराला 2015 महाराष्ट्र शासनाने राज्य फुलपाखराचा दर्जा दिलेला होता, ठीक आहे. त्यानंतर फुलपाखरांची बरीचशी म्हणजे काही इंग्रजी नावं आहेत आणि त्या इंग्रजी नावांचं मराठीमध्ये आपलं महाराष्ट्र शासनाचं जे महाराष्ट्र जैवविविधता मंडळ आहे त्या जैवविविधता मंडळातर्फे वेगवेगळ्या फुलपाखरांचं म्हणजे ज्यांचं ऑलरेडी इंग्लिशमध्ये नाव आहेत ओके इंग्लिशमध्ये त्यांना वेगवेगळी नावं आहेत परंतु मराठीमध्ये नावं नाही आहेत तर त्यांची इंग्लिश नावाचा रूपांतर हे मराठीमध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्र जैवविविधता डिपार्टमेंटतर्फे करण्यात आलेलं आहे. तर तसे मग वेगवेगळे इंग्रजी नाव आणि मराठी नाव याचा एक छोटासा चार्ट आहे माझ्याकडे, ठीक आहे.
आणि म्हणजे महाराष्ट्राच्या आधी केरळ राज्याने तिथल्या फुलपाखरांना केरळाची जी भाषा आहे मातृभाषा जी आहे कोणती आहे केरळाची मातृभाषा केरळच्या लोकांची मातृभाषा कोणती आहे बोला बोला हॅलो मल्याळम सर मल्याळम ओके कर्नाटकाची कन्नड 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 ओके ठीक आहे माहिती आहे तुम्हाला ओके सो मल्याळम मध्ये पहिल्यांदा म्हणजे तुम्ही हे म्हणू शकता की मल्याळम मध्ये पहिल्यांदा फुलपाखरांना त्यांच्या मातृभाषेतून नाव दिलं ठीक आहे तर हा एक छोटासा पॉइंट आहे जो करंट अफेअर्सच्या संदर्भात तुम्हाला महत्वाचा असू शकतो त्याच्यानंतर जागतिक लेवलला एक पर्यावरण परिषद झाली होती एन्व्हायरमेंट मिनिस्टर्सची तर त्या संदर्भातील एक फॅक्ट आहे आपल्या समोर की 7 जुलैला 2020 मध्ये चौथी जागतिक पर्यावरण परिषद पार पडली आणि या जागतिक पर्यावरण परिषदेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व जे आहे तर ते केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलेलं होतं आणि ही जी पर्यावरण परिषद आहे तर या पर्यावरण परिषदेमध्ये त्याचं जे अध्यक्षपद आहे तर ते संयुक्तरित्या युरोपियन महासंघ जो आहे ते चायना आणि कॅनडा यांनी संयुक्तरित्या या पर्यावरण मंत्री परिषदेचं म्हणजे एन्व्हायरमेंटल मिनिस्टर्स कॉन्फरन्स आणि ही प्रत्यक्ष झाली नव्हती कारण आता लॉकडाऊन आहे सगळं आणि त्यावेळेस जुलैमध्ये सर्वत्र कोविडचे इश्यूज सुरू होते मेजर इश्यूज होते जे आता सुद्धा आहेत तर त्यामुळे ही व्हर्च्युअल कॉन्फरन्स होती ऑनलाईन कॉन्फरन्स होती ही आणि याच्यामध्ये सुद्धा अध्यक्षस्थान जे आहे तर ते युरोपियन महासंघ कॅनडा आणि चायना या 3 राष्ट्रांनी भूषवलेलं होतं ओके त्याच्यानंतर या दुसऱ्या याच्यानंतर म्हणजे पहिला आपण आता डिस्कस केलं एक मिनिट पहिला आपण फुलपाखरांच्या संदर्भातलं डिस्कशन केलं दुसरं पर्यावरण मंत्र्यांची जी परिषद घडली ऑनलाईन परिषद त्याच्याबद्दल मी तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगितली आणि त्यानंतर तिसरं महत्वाचं इन्फॉर्मेशन आहे की प्रोजेक्ट डॉल्फिन हे एक महत्वाचं आहे प्रोजेक्ट डॉल्फिन ओके डॉल्फिन तुम्हाला माहिती असेल है ना डॉल्फिन काय आहे डॉल्फिन मासा आहे सर माणूस हुशार आहे का ओके अच्छा माणूस हुशार आहे याचा अर्थ ठीक आहे सो डॉल्फिन हा जो मासा आहे तर त्या संदर्भात एक 15 ऑगस्ट 2020 रोजी प्रोजेक्ट डॉल्फिन सुरू झाला ओके आणि हा सुद्धा आपलं पर्यावरण मंत्रालय जे आहे केंद्र सरकारचं त्याच्या माध्यमातून सुरू झालेला आहे आणि याचा हेतू जो आहे तर तो गंगा नदीमध्ये डॉल्फिन जो मासा आहे तर त्या डॉल्फिनचं कन्झर्वेशन करणं हा याचा उद्देश आहे गंगा नदीतलं आणि 2010 मध्ये या गंगा नदीतील डॉल्फिनला राष्ट्रीय जलचर प्राणी सुद्धा घोषित करण्यात आलेलं होतं ओके 2010 मध्ये आता तुम्हाला माहिती असेल की डॉल्फिन म्हणजे आणि गंगा नदी आता जर गंगा नदीचं आपण जर थोडस जर बघितलं तर गंगा नदीच्या संदर्भात प्राइम मिनिस्टर मोदींनी एक योजना राबवलेली होती माहिती आहे का तुम्हाला त्या योजनेचं नाव म्हणजे गंगा नदी अतिशय प्रदूषित झालेली नदी आहे ना
आणि गंगा नदीच्या संदर्भात नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा ज्यावेळेस ते सत्तेवरती आले 2014 मध्ये त्यावेळेस एक मोठी योजना जाहीर केलेली होती आणि कोट्यावधी रुपयाचा म्हणजे कोट्यावधी रुपयाचा खर्च जो आहे तर तो त्या प्रोजेक्टवरती त्यांनी डिक्लेअर केलेला होता. तरी सुद्धा गंगा नदीचं प्रदूषण काही थांबलेलं नाही आहे. ओके, कुठली योजना होती ती माहिती आहे कोणाला? सर, नमामी गंगा प्रोजेक्ट. यस यस, नमामी गंगे. नमामी गंगे, ओके. नमामी गंगे हा जो प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट या नरेंद्र मोदी गव्हर्नमेंटने सुरू केलेला होता आणि फार मोठा प्रोजेक्ट जो होता तर तो सुरू झालेला होता. परंतु तरी सुद्धा ही गंगा नदी जी आहे ही गंगा नदी अजूनही ज्याला आपण म्हणू शकतो की प्रदूषण मुक्त झालेली नाही आणि अजूनही गंगा नदीवरती खूप मोठं काम करणं हे आवश्यक आहे. ठीक आहे, आता गंगा नदी प्रदूषित होण्याचं कारण काय तर या नदीच्या खोऱ्यावरती, ओके, या नदीच्या संपूर्ण आजूबाजूला जी शहरं वसलेली आहे आणि या शहरांच्या म्हणजे आपल्याला तुम्हाला नॉर्मली माहिती असेल म्हणजे आता आपण मुंबई सारख्या शहरामध्ये राहतो आणि तुम्हाला माहिती असेल की जर शहरातले जर तुम्ही बीच बघितले, ओके, शहरामधली जर तुम्ही एखाद्या समुद्र किनाऱ्यावरती तुम्हाला जर इच्छा झाली की बाबा चला मुंबईमधल्या समुद्र किनाऱ्यावरती जायचं आणि छान मस्तपैकी थोडासा एन्जॉय करायचा, ओके, तर तुम्ही आज मुंबईच्या समुद्र किनाऱ्यांची अशी अवस्था झालेली आहे. जर तुम्ही चौपाटीवरती गेला दादर चौपाटीवरती तर दादर चौपाटीवरलं पाणी जे आहे तर बिलकुल तिथे जायची इच्छा होत नाही. फक्त हे लॉकडाऊनमुळे मागच्या वर्षी असा फायदा झाला एक, म्हणजे मागे तुम्हाला मी डिस्कस केलं होतं की लॉकडाऊनचा फायदा असा झाला मागच्या वेळेस की कंटिन्युअस लॉकडाऊन राहिल्यामुळे लोकांचं जाणं येणं बंद झालं, पोल्युशन मोठ्या प्रमाणात कमी झालं, समुद्र किनारे जी होती तर ती एक प्रकारे स्वच्छ झाली. ओके, तो एक लॉकडाऊनचा कारण लोकांची वर्दळ थांबली, पोल्युशन थांबलं तर ऑटोमॅटिकली या गोष्टी ज्या आहेत तर त्या मुख्य प्रवाहातून सुरू होतं. ओके, परंतु तरी सुद्धा जसं म्हणजे मानवी प्रवृत्ती अशी आहे की आपल्याला जिथे कुठे स्कोप मिळतो तर तिथे आपण घाण करणं सुरू करतो किंवा तिथे आपण ज्या काही आपल्या अंगवळणी पडलेल्या सवयी असतात तर त्या काही सुधरत नाही आणि त्यामुळे नमामी गंगे प्रोजेक्टच्या संदर्भात कोट्यावधी रुपये खर्च करून सुद्धा तो जो प्रोजेक्ट आहे तर तो विशेष सक्सेसफुल असा राहिलेला नाही आहे. तो एनिवे, आणि अशाच याच्यामध्ये डॉल्फिन मासे वगैरे जे आहेत तर ते राहतात, तर डॉल्फिन मासा जो आहे तर हा आपल्या देशामध्ये गंगा ब्रह्मपुत्रा या ठिकाणी वगैरे आढळतो. ओके, आणि बाकी तो ओशेनिक रिजन मध्ये असतो. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरं दुसरं एक महाराष्ट्राच्या संदर्भात की लोणार सरोवराच्या संदर्भात एक महत्वाची बातमी आहे. लोणार सरोवर तुम्हाला लोकांना माहिती असेल, जनरल नॉलेजचा भाग आहे की लोणार सरोवर कुठे आहे, कोणत्या ठिकाणी आहे सांगा. लोणार सरोवर कुठे आहे? अरे ऐकले की नाही, लोणार सरोवर हा कुठे, लोणार सरोवर कुठे आहे भारतामध्ये? सर महाराष्ट्रामध्ये आहे सर. हा महाराष्ट्रात कुठे आहे? आय थिंक सर बुलढाणा. यस, प्राजक्तांनी सांगितलं बुलढाणा. यस, ओके, बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोणार सरोवर आहे. कशामुळे निर्माण झालं हे लोणार सरोवर? लोणार सरोवर कशामुळे निर्माण झालं? ज्योग्राफीचा प्रश्न आहे हा, स्टॅटिक प्रश्न आहे. म्हणजे हे जी के जनरल नॉलेज, म्हणजे लोणार सरोवर कुठे आहे जनरल नॉलेजचा प्रश्न. लोणार सरोवर कशामुळे निर्माण झाले ज्योग्राफीचा प्रश्न. आणि आत्ता लोणार सरोवरात जो काही दर्जा मिळाला तो करंट अफेअर्सचा, तो चालू घडामोडीचा प्रश्न. बरोबर,
लोणार सरोवर हे उल्कापातामुळे निर्माण झालं. उल्कापात माहिती आहे का तुम्हाला? उल्कापात मेटिओर म्हणतात त्याला इंग्लिश मध्ये, मेटिओर है ना. उल्कापात माहिती? हा तुम्हाला, तुम्हाला नाही का कधी कधी तुम्ही आकाशाकडे आता रात्री तारा तुटताना दिसतो ना आपल्याला, तारा तुटताना वगैरे आपण दिसतो ना, तारा तुटलाय वगैरे बरोबर. हा वरती वरून आपल्याला दिसतो ना तारा तुटलाय आणि तो खाली येता जाताना दिसतोय बरोबर. तर आता कसं आहे ना की वरती ना हे वरचं जे दिसतं आपल्याला हे संपूर्ण तारामंडळ जे दिसतं, आता बघा काय असते ना की आपण शहरात राहतो तर आपल्याला आता आता स्पेसच नाही मिळत. म्हणजे असं आता वरती बघितलं की रात्रीच्या वेळेस सगळं आकाश वगैरे दिसतं म्हणा, तर परंतु गावामध्ये हे असे तारेगिरे बघण्याची मजा वेगळी असते. ओके खेड्यापाड्यात तुम्ही जा नॉर्मली उन्हाळ्याच्या दिवसामध्ये लोक अशी बाहेर वगैरे मस्त झोपलेली असतात आणि मग ते तारा आपण खाली आणि तारेवरती ही मजा शहरामध्ये येत नाही, कारण शहरामध्ये तुम्हाला कंपल्सरी तुमच्या घरामध्ये बंद असून हे करावं लागतं. पण ही मजा गावामध्ये येते, म्हणजे गावाकडे तुम्ही जाल किंवा छोटी शहरं जी आहेत त्या ठिकाणी, कारण नॉर्मली लोक आपल्या घरांच्या समोर म्हणा किंवा घरांच्या गच्चीवरती ज्याला आपण म्हणतो तर तिथे जाऊन झोपतात. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये नॉर्मली हे खूप होतं आणि मग ही सगळी तारेगिरी दिसतात. तर तुम्ही थोडस जर निरीक्षण केलं तर तुम्हाला असे काहीतरी असं वरून पडताना दिसतात, मग म्हणतो अरे तारा तुटला वगैरे, है ना. ह्या गप्पा गोष्टी ऐकल्या असतील तुम्ही. तर हे जे प्रकार असतात ना, ही जी भौगोलिक प्रक्रिया जी आहे, म्हणजे आता खाली आणि वरती, म्हणजे तुम्हाला आता जसं आपण इथे राहतो मुंबई साईडला, तर पालघरला तुम्ही अधूनमधून बघा भूकंपाचे धक्के बसले, भूकंपाचं हे झालं ते झालं वगैरे न्यूज येत राहतात. आणि हा जो एंटायर जो एरिया आहे ना मुंबईचा वगैरे, हा म्हणजे हा व्हॉल्केनो प्रोन झोन आहे. ओके म्हणजे हा ज्याला आपण म्हणतो की ज्वालामुखी नाही आहे, सच ज्वालामुखी नाही, सॉरी व्हॉल्केनो प्रोन नाही, त्याला अर्थक्वेक प्रोन झोन आहे. हा अर्थक्वेक प्रोन झोन म्हणजे इथे मोठे भूकंप होण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळेच तो पालघरच्या परिक्षेत्रामध्ये हे धक्के आपल्याला अधूनमधून जाणवतात. दुसरं असं आहे की ज्याला आपण म्हणतो सुनामी, तो सुनामी प्रोण सुद्धा आहे. म्हणजे ओशनिक याच्यामध्ये समुद्रामध्ये ज्या मोठ्या प्रमाणात अशा एकदम सायलेंट वेव्ज येतात आणि त्या सायलेंट वेव्ज येऊन ज्या धडकतात, तर तसं सुद्धा इकडे होतात. तर खाली ज्या पद्धतीने खाली पृथ्वीच्या अंतरंगामध्ये आतमध्ये जसे अनेक गोष्टी सुरू असतात, तशा वरती सुद्धा सुरू असतात या संपूर्ण वायुमंडळामध्ये, या संपूर्ण ज्याला आपण म्हणतो आकाशगंगेमध्ये, ओके मिल्की वेव्स मध्ये. आणि तिथून मग हे असे उल्कापात वगैरे होत असतात आणि ते कुठेतरी आदळतं पृथ्वीवरती आणि मग हे असं काही ना काहीतरी ज्योग्राफिकल स्ट्रक्चर सुरू होतं. ओके म्हणजे ज्योग्राफिकल स्ट्रक्चर निर्माण होतं. तर हा केव्हा तरी फार आधीच्या काळामध्ये कुठेतरी हा उल्कापात झाला असेल आणि मग हे लोणारचं जे सरोवर आहे तर ते त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. तर हे लोणारचं जे सरोवर आहे जे उल्कापातामुळे म्हणजे मेटिओर्समुळे निर्माण झालं, त्याला या सरोवराला आंतरराष्ट्रीय पाणथळाचा दर्जा जो आहे तर तो मिळालेला आहे. आणि रामसर, ओके हा बोल सर, काय म्हटलं? खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे ना सर ते? हो खाऱ्या पाण्याचं सॉल्टी लेक, खाऱ्या पाण्याचं. तर याला आंतरराष्ट्रीय पाणथळ म्हणजे ज्या ठिकाणी पाणी असतं, ओके तो दर्जा मिळालेला आहे. वेटलँड्स म्हणतात त्याला, वेटलँड्स म्हणजे काय इंग्लिशमध्ये? वेटलँड म्हणजे वेट म्हणजे ओल पाणी असलेला भूभाग. ओके सो वेटलँड्सचा त्याला दर्जा मिळालेला आहे. आणि रामसार कन्व्हेन्शन एक आहे, ओके किंवा रामसार कॉन्फरन्स म्हणूया आपण. रामसार कन्व्हेन्शन जी आहे, तर ही रामसार कन्व्हेन्शन ही म्हणजे रामसार करार किंवा रामसार कन्व्हेन्शन जे आहे, तर हे इराणमध्ये झालेलं होतं. या ठिकाणी इराणमधलं एक स्थळ आहे आणि या ठिकाणी हे रामसार कन्व्हेन्शन झालेलं होतं. आणि या सर आवाज येत नाहीये सर आवाज येत नाहीये हा सॉरी
सो हे जे रामसार कन्व्हेन्शन आहे इराणमध्ये झालेलं होतं आणि याच्यामध्ये जगभरातील ज्या वेटलँड्स आहेत ओके ज्या जगभरातील वेटलँड्स आहेत तर त्या जगभरातील वेटलँड्स आयडेंटिफाय करणे आणि त्याला प्रोटेक्शन करणे तर हे निश्चित झालेलं होतं. तर अशा पद्धतीने लोणारचं जे सर्व्हर आहे त्याला सुद्धा त्या वेटलँडच्या यादीमध्ये म्हणजे पाणथळ असलेल्या त्या यादीमध्ये म्हणजे पाणथळ जागांच्या यादीमध्ये त्याला सुद्धा एक स्थान मिळालेलं आहे. ठीक आहे, तर रामसार करार हा लक्षात ठेवा. म्हणजे मी तुम्हाला करंट अफेअर्स एन्व्हायरमेंटच्या संदर्भात डिस्कशन करत असताना आपण क्वेटो प्रोटोकॉल, हेल्सिंकी प्रोटोकॉल वगैरे वगैरे अशा अनेक गोष्टी आहेत, तर त्याच्या संदर्भात आपण डिस्कशन करू. तर हा एक रामसार करार महत्वाचा आहे, हा लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्रातील जे लोणार सरोवर जे आहे त्याला या रामसार लिस्टमध्ये महत्वाचं स्थान मिळालेलं आहे हे लक्षात ठेवा. ठीक आहे, तर ही महत्वाची घटना करंट अफेअर्सच्या संदर्भात. तुम्ही फक्त आता नोट डाऊन करून ठेवा, नंतर मी याच्याबद्दल तुम्हाला डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी देऊन देईल. नंतर आज फक्त आपण डिस्कशन करूया. ओके, फक्त या जे काही मी सांगतोय ते फक्त तुम्ही तेवढ्यापुरता नोट डाऊन करा, नंतर याच्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन मी देईल. त्याच्यानंतर आता एक आणखी महत्वाची घडामोड आहे जी जागतिक लेवलची आहे की न्यूझीलंड हा जो देश आहे न्यूझीलंड, या न्यूझीलंडमध्ये पर्यावरणाच्या संदर्भात लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी म्हणजे तुम्हाला हा प्रश्न येऊ शकतो. त्या दृष्टिकोनातून न्यूझीलंड देशाने तिथे इमर्जन्सी डिक्लेअर केलेली आहे. ओके, सो न्यूझीलंडमध्ये पर्यावरणाच्या संदर्भात जागरूकता यावी त्यासाठी तिथल्या देशांनी पर्यावरण विषयक आणीबाणी ज्याला आपण म्हणतो एन्व्हायरमेंटल इमर्जन्सी डिक्लेअर केलेली आहे. ओके, आणि टिल डेट पर्यंत म्हणजे अलीकडच्या काळापर्यंत जगभरातल्या 30 पेक्षा जास्त देशांनी अशा पद्धतीची आणीबाणी त्यांच्या देशामध्ये जाहीर केलेली होती. 2025 पर्यंत न्यूझीलंडने त्या देशातील ज्या कंपनीज आहेत ओके त्या सगळ्या कंपनीजना त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही जे कार्बनचं जे इमिशन आहे तर ते टोटली कमी करा, संपूर्णतः कमी करा आणि कार्बन मुक्त देश ओके असं उद्दिष्ट त्यांनी ठेवलेलं आहे. सो ही खूप महत्वाची घटना आहे. म्हणजे जसं आपण इमर्जन्सी म्हणजे भारतीय संविधानाचा जर आपण विचार केला तर भारतीय संविधानामध्ये नॅशनल इमर्जन्सी, फायनान्शियल इमर्जन्सी अशा दोन महत्वाच्या गोष्टी सांगितल्या जातात. म्हणजे आर्टिकल 352 आहे ओके, आर्टिकल 356 आहे ज्याला आपण राष्ट्रपती राजवट म्हणतो, 352 आपण नॅशनल इमर्जन्सी म्हणतो आणि त्याच्यानंतर 360 आहे की ज्याला आपण फायनान्शियल इमर्जन्सी म्हणतो. तर या इमर्जन्सीबद्दल आपण ऐकलेलं आहे, परंतु पर्यावरणविषयक आणीबाणी जाहीर करणं ओके हा एक वेगळा पार्ट आहे. म्हणजे बघा की जगातल्या इतर राष्ट्रांना पर्यावरणाचं महत्व समजत आहे, भारतामध्ये पर्यावरणाचं संवर्धन व्हावं, पर्यावरण नष्ट होऊ नये या दृष्टिकोनातून त्यावरती काम करणाऱ्या अनेक संस्था आपल्याला दिसतात, संघटना आपल्याला दिसतात ओके. परंतु या पद्धतीने आणीबाणी वगैरे जाहीर करण्याचा प्रश्न किंवा आणीबाणी वगैरे जाहीर करणे आणि पर्यावरणाला प्रोटेक्ट करणे अशी भूमिका आपली सरकार मात्र घेताना दिसत नाही, परंतु जगभरामध्ये या पद्धतीचं जे काम आहे तर ते अनेक राष्ट्र मात्र करताना आपल्याला दिसतात. ओके, सो न्यूझीलंडमध्ये आणीबाणी जाहीर झाली पर्यावरणाच्या प्रोटेक्शनच्या संदर्भात, पर्यावरण संवर्धनाच्या संदर्भात, हे लक्षात ठेवा. आणि याच्या व्यतिरिक्त इतर अनेक राष्ट्रांनी त्या संदर्भात काम केलेलं आहे आणि 2025 पर्यंत कार्बन मुक्त देश करण्याचं ध्येय या न्यूझीलंड सरकारने ठेवलेलं आहे, हे पण एक लक्षात ठेवा. आणि याच्या सोबतच इतर कोणत्या कोणत्या राष्ट्रांनी याच्या आधी आणीबाणी जाहीर केली होती तर या संदर्भातील महत्वाची माहिती जी आहे तर ती तुम्ही काढा. ठीक आहे, म्हणजे पर्यावरण विषयक आणीबाणी जाहीर करणारे इतर देश असं एक तुम्ही असाइनमेंट जे आहे तर ते लिहून घ्या. ठीक आहे, महत्वाचे देश म्हणजे न्यूझीलंडच्या व्यतिरिक्त कोणत्या कोणत्या इतर देशांनी पर्यावरण विषयक आणीबाणी जाहीर केलेली होती तर त्याबद्दलची थोडीशी इन्फॉर्मेशन
तुम्ही काढून ठेवा. ठीक आहे, तर हा एक माझ्या दृष्टिकोनातून एक महत्वाचा महत्वाचा पॉइंट आहे विथ रेस्पेक्ट टू न्यूझीलंड. ओके, पर्यावरण विषयक आणीबाणी. त्यानंतर एक आणखी महत्वाचा महत्वाची घडामोड आहे, घडामोडी आहे महत्वाच्या याच्यामध्ये, की आपल्या देशामध्ये गिधाडांवरती लक्ष ठेवण्याच्या दृष्टिकोनातून एक नवीन प्रयोग करण्यात आलेला आहे. है ना, तुम्हाला गिधाड माहिती असतील, गिधाड है ना आपण. हा, सो हे जे पक्षी आहेत एवढे मोठे मोठे पक्षी, तर हे पक्षी आता आपल्याला दिसत नाही. आधी पण हे दिसायचे नाही, परंतु कमीत कमी एखाद्या ठिकाणी जर असं म्हणजे गावाच्या ठिकाणी नॉर्मली पशु वगैरे प्राणी वगैरे जर मेलेले असले तर त्यांच्यावरती आपण म्हणतो ना की गिधाडासारखा तुटून पडणे, है ना, आपण असं शब्द प्रयोग वगैरे केला जातो, वाक्यात उपयोग गिधाडासारखा तुटून पडणे वगैरे वगैरे. तर हा जो गिधाड जो आहे, तर हे आधी दिसायचे भरपूर प्रमाणात, पण आता अलीकडे मात्र आपल्याला दिसत नाहीत. तर या गिधाडांच्या संदर्भात त्यांच्यावरती लक्ष ठेवणारा एक उपक्रम चालू करण्यात आलेला आहे. हा जो उपक्रम आहे हा मध्य प्रदेशामध्ये, म्हणजे आपल्या राज्यात नाही तर मध्य प्रदेशामध्ये पन्ना व्याघ्र प्रकल्प जो आहे, ओके, पन्ना व्याघ्र प्रकल्प, त्या पन्ना व्याघ्र प्रकल्पामध्ये हा उपक्रम सुरू करण्यात आलाय. आणि हा भारतातील पहिलाच प्रयोग करण्यात आलाय. अनेक ठिकाणी नॅशनल पार्क्स, वाईल्ड लाईफ सँक्च्युरीज आणि बायोडायव्हर्सिटी पार्क्स वगैरे आहेत. सो याच्यामध्ये मध्य प्रदेशातील पन्ना वाईल्ड लाईफ सँक्च्युरी जी आहे, तर ती एक महत्वाची वाईल्ड लाईफ सँक्च्युरी आहे. या ठिकाणी प्रोजेक्ट टायगर सुद्धा राबवला जातो, म्हणजे वाघांचं संवर्धन केलं जातं, व्याघ्र प्रकल्प आहे. आणि याच ठिकाणी या गिधाडांवरती रेडिओ टॅगिंगद्वारे लक्ष ठेवण्याचा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. ठीक आहे, आणि याच्यासाठी सहाय्य करणारी जी संस्था आहे, तर ती डेहराडूनमध्ये भारतीय वन्यजीव संस्था आहे. ओके, भारतीय वन्यजीव संस्था. तर या वन्यजीव संस्थेच्या माध्यमातून किंवा त्यांच्या सहकार्याने हा उपक्रम जो आहे तर तो राबवला जातोय. ओके, आणि तुम्हाला माहिती असेल की गिधाड जो आहे, तर गिधाड हा खरं तर एक महत्वाचा पक्षी आहे. आणि त्या महत्वाच्या पक्ष्याचं एक प्रकारे आपण म्हणू शकतो की ते आता एंडेंजर्ड व्हायला लागलेले आहेत, म्हणजे त्यांच्या प्रजाती सुद्धा धोका निर्माण झालेला आहे. आणि त्या दृष्टिकोनातून हा प्रकल्प महत्वाचा मानण्यात येतोय. ठीक आहे, सो हे एक नोट करून ठेवा तुमच्याकडे की गिधाडांवरती रेडिओ टॅगिंगद्वारे लक्ष ठेवण्याचं किंवा त्यांच्यावरती त्यांच्या हालचालींवरती नियंत्रण ठेवण्याची सुरुवात मध्य प्रदेशातील पन्ना व्याघ्र प्रकल्पातून सुरू झालेली आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर नंतरचं एक आहे महाराष्ट्राच्या संदर्भात, परत एक इन्फॉर्मेशन आहे. की महाराष्ट्रामध्ये जे जो बिबट्या आपण म्हणतो, बिबट्या है ना, पट्टे असलेला, है की नाही, आपल्यामध्ये बऱ्याचदा कन्फ्युजन होतं लोकांचं. सो हा जो बिबट्या जो आहे, तर या बिबट्याच्या संदर्भात एक रिपोर्ट तयार करण्यात आला 2018 मध्ये. आणि या 2018 अहवालानुसार महाराष्ट्राचं जे स्टेटस आयडेंटिफाय करण्यात आलं, तर त्यानुसार मध्य प्रदेश, कर्नाटका, महाराष्ट्र, तामिळनाडू, छत्तीसगड आणि उत्तराखंड, ओके, असे पहिले 6 राज्य आहेत अनुक्रमे की ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त बिबट्यांची संख्या ही मध्य प्रदेशमध्ये, सेकंड नंबरला कर्नाटका आणि थर्ड नंबरला महाराष्ट्र. ठीक आहे, तर हा रिपोर्ट सुद्धा महत्वाचा आहे. ओके, सो हा 2018 रिपोर्ट आहे, स्टेटस ऑफ लेपर्ड इन इंडिया. ओके, स्टेटस ऑफ लेपर्ड इन इंडिया 2018. ओके, तर या स्टेटस ऑफ लेपर्ड इन इंडिया 2018 नुसार भारतामध्ये, संपूर्ण भारतामध्ये बिबट्यांची किती स्थिती आहे, किती गण म्हणजे किती
त्यांची संख्या किती आहे, तर या संदर्भातील एक रिपोर्ट अहवाल तयार करण्यात आला आणि या अहवालानुसार महाराष्ट्र हे भारतातील तिसरं राज्य झालेलं आहे. ओके, तिसरं राज्य झालेलं आहे. पहिले मध्य प्रदेश, दुसरं कर्नाटका, मध्य प्रदेश फर्स्ट. मध्य प्रदेश मध्ये जवळपास 3,500 आहेत, म्हणजे 3,421 आहेत 2018 हिशोबाने. आता ते जेव्हा केव्हा जनगणना होईल तर तेव्हा निश्चितच ते वाढलेलं असेल असं आपण एक्सपेक्ट करूया. कर्नाटक मध्ये 1,783,1783 म्हणजे 1,786 आणि महाराष्ट्रामध्ये 1,690 महाराष्ट्रामध्ये 1,690 ठीक आहे. नंतर तामिळनाडू मध्ये 868 छत्तीसगड मध्ये 852 आणि उत्तराखंड मध्ये 839 तामिळनाडू 868 ओके. आणि हा जो 2018 जो अहवाल आहे ना, हा बेसिकली 21 डिसेंबर 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात आला. सो हा 2018 अहवाल आहे, परंतु हा जो प्रसिद्ध झाला तर हा 21 डिसेंबर 2020 रोजी प्रसिद्ध झाला. आणि याच्या आधी 2014 म्हणजे 2014 अहवाल होता, त्याच्यानंतर 4 वर्षांत 2018 हा अहवाल तयार करण्यात आला. आणि 14 आणि 18 तुलना जर केली तर या दृष्टिकोनातून, म्हणजे या दोघांच्या तुलनात्मक अभ्यास केला, देशामध्ये बिबट्यांची संख्या जी आहे तर ती 60% वाढल्याचं निदर्शनात येतं. म्हणजे आता बघा की 2014, 2014, 2018 आणि नंतर जे हे होणार बिबट्यांचं सेन्सस होणार, तर ते 2022 मध्ये ओके, म्हणजे 4-4 वर्षाच्या डिफरन्सनी व्हायला पाहिजे ते. परंतु 18 अहवाल हा 20 प्रसिद्ध झाला. ओके, सो 2014 8,000 बिबट्यांची संख्या होती संपूर्ण देशामध्ये आणि 2018 12,852 अशी बिबट्यांची संख्या आहे. ठीक आहे, तर महत्वाची गोष्ट आहे ही बिबट्यांच्या संदर्भात. ओके, आणि बिबट्यांच्या नेक्स्ट गणनेच्या संदर्भात 2022 हे महत्वाचं वर्ष असेल, हे लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्रामध्ये बिबट्यांची संख्या ही 3 क्रमांकावरती आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर मग आता एक आणखी महत्वाचं हे आहे. तमिळनाडू, छत्तीसगड आणि उत्तराखंड. ठीक आहे, त्याच्यानंतर आता बघा जागतिक लेवलला वर्ल्ड हेरिटेज साईट, वर्ल्ड हेरिटेज साईट या जागतिक लेवलला त्यांची एक यादी प्रसिद्ध केली जाते, म्हणजे वारसा ठिकाणे. ओके, जागतिक वारसा ठिकाणे. ओके, आता ही जी वर्ल्ड हेरिटेज साईट जी असते ना, ही याची लिस्ट जाहीर केली जाते. आणि त्या लिस्ट म्हणजे आता अलीकडे त्या वारसा, जागतिक वारसा ठिकाणे, त्याच्याच सोबत वर्ल्ड हेरिटेज इरिगेशन साईट सुद्धा आता जाहीर होणं सुरू झालेलं आहे. ठीक आहे, तर आता दरवेळेस आपल्याला परीक्षेमध्ये या हेरिटेज साईटच्या संदर्भात क्वेश्चन्स असतात. तुम्हा लोकांना मी ॲटलस घ्यायला सांगितलेलं होतं, बरोबर? तुमच्यापैकी मला वाटतं बहुतेक सगळ्यांनी ॲटलस घेतलेला आहे. हा, तुम्ही एकतर ओरिएंटल ॲटलस घ्या किंवा ब्लॅक स्वॉनचं घ्या. आणि मराठीमध्ये नवनीतचा ॲटलस आहे महत्वाचा. नवनीतचा ॲटलस हे प्रामुख्याने महाराष्ट्राच्या संदर्भात विशेष महत्वाचं आहे. इतर खूप डिटेल माहिती ही इंग्लिशमधले जे ॲटलस असतात त्यामध्ये असतात. तर ते एका ॲटलसमध्ये आय थिंक ओरिएंट असेल किंवा ओरिएंट ब्लॅकस्टॉन असेल किंवा ऑक्सफर्ड असेल, हे दोन ॲटलस,
याच्यापैकी कुठल्या तरी एका अॅटलस मध्ये हे जे वर्ल्ड हेरिटेज साईट्स वगैरे जे आहेत ना, तर याच्याबद्दलचे डिटेल एक मॅप पूर्ण दिलेला आहे. ठीक आहे, तर तो मॅप आपण नंतर जसं आपण हे करूया या सेक्शन्सला सुरुवात करू तर तसा आपण तो डिस्कस करू बेसिकली. सो महाराष्ट्रामध्ये रिसेंटली वर्ल्ड हेरिटेज इरिगेशन साईट म्हणून महाराष्ट्रातील एका तलावाला त्याचा दर्जा देण्यात आलेला आहे. तर तो जो तलाव आहे त्या तलावाचं नाव आहे धामापूर तलाव. ओके, आणि हा धामापूर तलाव जो आहे हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे, त्याचा मालवण तालुका येतो. आणि या धामापूर तलावाला वर्ल्ड हेरिटेज इरिगेशन साईट म्हणून आयडेंटिफाय करण्यात आलेला आहे. ठीक आहे, याच्या आधी तेलंगणातील दोन तलावांना अशा पद्धतीचा दर्जा, जागतिक दर्जा जो आहे तर तो मिळाला होता. तसंच आंध्र प्रदेशमधल्या तीन ठिकाणांना सुद्धा हा दर्जा मिळालेला आहे. परंतु महाराष्ट्रातील धामापूर तलाव जो आहे हा पहिला तलाव आहे ज्या तलावास वर्ल्ड हेरिटेज इरिगेशन साईटचा दर्जा मिळालेला आहे. ठीक आहे, हा तर ही सुद्धा जी घटना आहे रिसेंट पिरियड मधली तर ती महत्वाची आहे. ओके, त्यानंतर म्हणजे ही एक महत्वाची घटना आहे, तर ही लक्षात ठेवाल तुम्ही. धामापूर परिसर, धामापूर तलाव जो आहे आणि हा जो तलाव आहे बेसिकली हा मालवण तालुक्यामध्ये खूप मोठ्या परिसरामध्ये आहे, म्हणजे खूप मोठ्या क्षेत्रामध्ये हा वसलेला आहे. आणि अतिशय ज्याला आपण म्हणू शकतो की एक बायोडायव्हर्सिटी जी आहे, फ्लोरा आणि फाउना, फ्लोरा आणि फाउना खूप चांगलं या ठिकाणी, म्हणजे जैविक विविधता खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी डेव्हलप झालेली आहे. ठीक आहे, चला त्याच्यानंतर धामापूर नंतर हा आता एक आणखी महत्वाची करंट अफेअर्स मधली घटना. आपल्या इथे लिओपार्ड ऐकलेलंच आहे आपण, जसं बिबट्या ऐकलेलं आहे आपण, बिबट्यांची संख्या. या बिबट्यांमध्ये जर तुम्ही हिमालयन रेंजेसमध्ये जर गेला, ओके, हिमालयन रेंजेसमध्ये जर आपण गेलो तर या हिमालयन रेंजेसमध्ये स्नो लिओपार्ड, ओके, स्नो लिओपार्ड किंवा ज्याला थंड प्रदेशात असणारे बिबटे, ओके, हिमालयाच्या प्रदेशामध्ये असलेले बिबटे असं आपण म्हणू शकतो. नाही 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 नाही, स्नो लिओपार्ड म्हणजे बिबटेच आहेत ते, परंतु थंड हवेच्या, थंड प्रदेशामध्ये, म्हणजे लिओपार्ड म्हणतात, स्नो लिओपार्ड, स्नो लिओपार्ड. तर ब्लॅक पॅन्थर का? नाही रे बाबा, स्नो लिओपार्ड, ब्लॅक पॅन्थर आपण इकडे म्हणतो. स्नो लिओपार्ड पाहून घ्याल, स्नो लिओपार्ड चित्र बघून घ्याल याच्यावरती लेक्चर संपल्यानंतर. ठीक आहे, तर हे हिमालयन प्रदेशामध्ये ज्या ठिकाणी बर्फाच्छादित जमीन आहे तर त्या ठिकाणी हे आढळतात, है ना. जसं आता अनेक अनेक प्राणी आहेत या ठिकाणी आढळतात. तर उत्तराखंडामध्ये, उत्तराखंड हे जे राज्य आहे, तर या उत्तराखंड राज्यामध्ये देशातील पहिलं स्नो लिओपार्ड संवर्धन केंद्र, ओके, प्रोटेक्शन सेंटर जे आहे, स्नो लिओपार्ड प्रोटेक्शन सेंटर, किंवा भारतातील पहिलं या बिबट्यांचं, हिमबिबट्यांचं, हिमालयीन बिबट्यांचं संवर्धन केंद्र हे उत्तराखंडमध्ये उभारण्यात आलेलं आहे. ठीक आहे,
आणि हे केंद्र निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून उत्तराखंड जे राज्य आहे त्या उत्तराखंड राज्यातील तिथलं फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणजे संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम जो आहे तर यांच्या संयुक्त विद्यमाने हे स्नो लिओपर्ड प्रोटेक्शन सेंटर जे आहे तर हे एस्टॅब्लिश होत आहे. ओके, तर महत्वाची घटना आहे ही. आणि उत्तराखंडमध्ये एक भैरव घाटी नावाचा परिसर आहे आणि त्या ठिकाणी लंका या ठिकाणी हे स्नो लिओपर्ड प्रोटेक्शन सेंटर जे आहे तर ते अस्तित्वात येणार आहे. ठीक आहे. आणि हा जो हिमबिबट्या जो असतो तर याला घोस्ट ऑफ द माउंटेन्स असं सुद्धा म्हटलं जातं उत्तराखंडमध्ये स्थानिक ठिकाणी घोस्ट ऑफ द माउंटेन्स असं सुद्धा याला म्हटलं जातं. ओके, तर हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आणखी एक महत्वाची हे आहे. एक महत्वाचा अहवाल आहे ज्याला आपण म्हणतो फॉरेस्ट रिपोर्ट 2019. ठीक आहे, फॉरेस्ट रिपोर्ट 2019 हा एक महत्वाचा अहवाल आहे. याच्या संदर्भात ओके याच्या संदर्भात काय नेमकं झालंय रिसेंट पिरियडमध्ये, तर हा जो अहवाल आहे हा प्रत्येक 2 वर्षांनी एकतर हा फॉरेस्ट रिपोर्ट जो आहे तर तो सादर केला जातो एव्हरी 2 इयर्स. म्हणजे परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की फॉरेस्ट सर्वे जो आहे फॉरेस्ट सर्वे हा म्हणजे किती वर्षातून मांडला जातो, म्हणजे किती वर्षानंतर, साधारणतः किती वर्षानंतर, किती वर्षानंतरच्या गॅपनी मांडला जातो, तर हा दर 2 वर्षांनी हा जो अहवाल आहे तर हा मांडला जातो, पहिली गोष्ट. ओके, त्याच्यानंतर या अहवालाच्या नुसार म्हणजे आता जसा हा 2019 अहवाल आहे, या अहवालाच्या नुसार विविध म्हणजे भारतामध्ये कोणत्या कोणत्या राज्यामध्ये फॉरेस्टचं स्टॅटिस्टिक्स कसं आहे, ओके, किती प्रमाण आहे हे सगळं सांगितलं जातं. ओके, तर या 2019 अहवालाच्या नुसार भारतातील जे वन आच्छादित क्षेत्र आहे ते संपूर्णतः 21.67% आहे, म्हणजे जवळपास आपण म्हणूया 22%. ठीक आहे. आणि फॉरेस्ट अँड ट्री कव्हर असा सुद्धा एक स्टॅटिस्टिक सेपरेटली येतं, ते 24.56% आहे. ठीक आहे. आणि आपल्या देशामध्ये एक एक्सपेक्टेड कॅल्क्युलेशन केलेलं आहे गव्हर्नमेंटनी की म्हणजे जसं आपली एक पॉलिसी डेव्हलप होत असते दरवर्षी, नॅशनल फॉरेस्ट पॉलिसी आहे आपली, आणि या नॅशनल सॉरी फॉरेस्ट पॉलिसीनुसार वनक्षेत्र किती असलं पाहिजे, म्हणजे आपला एवढा मोठा देश आहे आणि या आपल्या एवढ्या मोठ्या देशामध्ये जसं आपण आधी जर बघितलं तर आपली ॲग्रिकल्चर संस्कृती होती, कृषी संस्कृती होती, आणि या कृषी संस्कृतीमध्ये तुम्हाला माहिती असेल की जवळपास अगदी म्हणजे जर तुम्ही एक अगदी 30 वर्षापूर्वीचा जरी विचार केला, 30-40 वर्षापूर्वीचा 30 वर्षापूर्वीचा विचार करूया आपण, एक साधारणतः 90 किंवा 2000 तर त्यावेळेस सुद्धा कृषी संस्कृतीचं खूप चांगलं हे दिसतं आपल्याला. म्हणजे आज अशी परिस्थिती आलेली आहे की साधारणतः जे पर्सेंटेज साधारणतः 20 वर्षापूर्वी 75+ होतं, 75-75% प्लस होतं, तर ते आता जवळपास 65% आलेलं आहे. म्हणजे आपल्या देशातील कृषी व्यवसाय करणारे जे लोक आहेत तर ते आता साधारणतः 65% वरती आलेले आहे. आणि याच्यामुळे काय झालं की शेती असल्यामुळे आणि आजूबाजूचा वन परिसर समृद्ध असल्यामुळे लोक शेती सुद्धा चांगल्या पद्धतीने करायचे, नैसर्गिक शेती ही मोठ्या प्रमाणात केली जायची, आणि त्याच्यानंतर मग फर्टिलायझर्स आणि ह्या त्या सगळ्या गोष्टी मोठ्या प्रमाणात आल्या. तसंच आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात शहरीकरण व्हायला लागलं, नागरीकरण व्हायला लागलं, या नागरीकरणाचा सुद्धा इफेक्ट जो आहे तर तो या फॉरेस्ट्रीवरती पडला. तर असे अनेक त्याचे म्हणजे थोडं अॅनालिटिकल वेनी जर गेलं तर हे सगळं नष्ट होण्याची कारणं काय, तर त्याला विविध कारणं तुम्हाला सांगता येतील. ठीक आहे. तर आता त्यामुळे देशातील फॉरेस्टचं प्रमाण वाढवणं हे सुद्धा एक सरकारचं उद्दिष्ट आहे, आणि त्या दृष्टिकोनातून 1988 ची नॅशनल फॉरेस्ट पॉलिसी आहे, आणि या नॅशनल फॉरेस्ट पॉलिसीच्या नुसार 33% म्हणजे देशातील
याचं प्रमाण जे आहे फॉरेस्टचं प्रमाण हे 33% नेण्याचं उद्दिष्ट गव्हर्नमेंटने ठरवलेलं आहे. परंतु आता आपल्याला अजून किमान 12% उद्दिष्ट जे आहे म्हणजे जर आपण 2009 स्टॅटिस्टिक बघितलं तर 21.6% आहे 67% आहे. तर त्या हिशोबाने जर विचार केला तर आपल्याला कमीत कमी 33% जर हे करायचं असेल तर आपल्याला जवळपास 12% जे आहेत तर 12% उद्दिष्ट आपल्याला साधारणतः पार म्हणजे अचीव करावं लागेल. आता यामध्ये आपल्या देशात वन आच्छादित ओके म्हणजे वन आच्छादित क्षेत्र हे कुठल्या राज्यांमध्ये जास्त आहे किंवा कुठे सर्वाधिक वाढ झाली तर त्यामध्ये कर्नाटकामध्ये ती वाढ झालेली दिसते. म्हणजे फॉरेस्ट कव्हर जो आहे तर तो कर्नाटकामध्ये वाढलेला दिसतो, आंध्रामध्ये वाढलेला दिसतो आणि केरळामध्ये वाढलेला दिसतो. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर सर्वाधिक वनक्षेत्र म्हणजे सगळ्यात जास्त म्हणजे फॉरेस्टची वाढ कुठे झाली तर त्याच्यामध्ये कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि केरळ हे राज्य दिसतात. तर सगळ्यात जास्त वनक्षेत्र म्हणजे फॉरेस्ट कव्हर सगळ्यात जास्त देशामध्ये कोणत्या राज्यांमध्ये आहे तर त्यामध्ये पहिल्यांदा पहिलं येतं मध्य प्रदेश. मध्य प्रदेशमध्ये सर्वाधिक फॉरेस्ट कव्हर आहे म्हणजे सर्वाधिक सगळ्यात राज्यांच्या तुलनेमध्ये मध्य प्रदेशमध्ये. त्याच्यानंतर मग दुसरं जे आहे तर ते आहे अरुणाचल प्रदेश आणि तिसरं जे आहे तर छत्तीसगड. हा प्रश्न जो आहे ना हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. याच्या आधी हा प्रश्न बऱ्याचशा परीक्षांमध्ये विचारला गेलेला आहे. ओके. तर त्याच्यामुळे सगळ्यात जास्त वनक्षेत्र असणारी भारतातील राज्य कुठली, पहिली राज्य कुठली तर पहिलं येईल मध्य प्रदेश, दुसरं येईल अरुणाचल प्रदेश, तिसरं येईल छत्तीसगड. ठीक आहे. आणि त्यामध्ये मग भौगोलिक क्षेत्रापैकी सर्वाधिक वन सर्वाधिक फॉरेस्ट असणारे राज्य कोणते तर याच्यामध्ये तुम्ही आता पर्सेंटेज वाईज म्हणजे हा दोन प्रकारचे याच्यामध्ये हे आहेत. एक सर्वाधिक वनक्षेत्र असणारे राज्य तर मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड. आणि संपूर्ण भौगोलिक क्षेत्रापैकी पर्सेंटेज वाईज वन असणारे राज्य ओके सर्वाधिक वन असणारे भौगोलिक क्षेत्रापैकी सर्वाधिक वन असणारे म्हणजे सर्वाधिक फॉरेस्ट असलेले कुठले राज्य आहे तर त्याच्यामध्ये मिझोरम येतं. म्हणजे वनक्षेत्र असणे आणि वन असणे असा थोडासा तो एक डिफरन्स आहे. ते आपण नंतर त्याच्यावरती वाटल्यास तर ज्यावेळेस आपण स्टॅटिक पार्ट घेऊया तर त्यावेळेस आपण त्याच्यावरती डिस्कस करू शकतो फॉरेस्टच्या घटकामध्ये. करंट अफेअर्सच्या दृष्टिकोनातून फक्त एवढं लक्षात ठेवा की सगळ्यात जास्त वन जी आहेत फॉरेस्ट तर ती आहे मिझोरममध्ये 85%, अरुणाचल प्रदेशमध्ये 79% आणि मेघालयामध्ये 76%. ठीक आहे. आणि तसंच आपल्या देशामध्ये सगळ्यात जास्त वेटलँड्स म्हणजे पाणथळ क्षेत्र कोणत्या कोणत्या ठिकाणी आहे तर गुजरातमध्ये आहे आणि वेस्ट बेंगॉलमध्ये आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीचा हा एक महत्वाचा अहवाल आहे 2019 फॉरेस्ट रिपोर्ट 2019. आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रामधलं एक महत्वाचं आपण स्टॅटिस्टिक्स आयडेंटिफाय करू शकतो की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त वन आच्छादित जो जिल्हा आहे तो आहे कोणता जिल्हा आहे सांगा महाराष्ट्रात सगळ्यात जास्त? गडचिरोलीच्या नंतर नाही गडचिरोलीमध्ये 68% आहे. नंतर आहे सिंधुदुर्ग 54%. नंतर आहे रत्नागिरी ओके. त्याच्यानंतर येतो रायगड आणि त्याच्यानंतर येतो गोंदिया. ठीक आहे. गोंदिया. सो सगळ्यात जास्त वनक्षेत्र हे गडचिरोलीमध्ये आहे. तुम्ही जर म्हणजे हे जर बघितलं तर कोकणामध्ये हे आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसतं कारण सिंधुदुर्ग जिल्हा आणि दुसरा रत्नागिरी जिल्हा आहे ना. तर कोकणात सिंधुदुर्ग जिल्हा 54%, रत्नागिरी 51%. ओके. आणि नंतर मग रायगड आहे. तर आपल्याला सगळ्यात जास्त असं कंबाईनली जर बघितलं तर परिक्षेत्र आपल्याला कोकणामध्ये दिसतं. पण अदरवाईज विदर्भामध्ये म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्याला विदर्भातील गडचिरोली जिल्हा दिसतो आणि दुसरा जो विदर्भातील जिल्हा आहे तर तो आहे गोंदिया जिल्हा. ठीक आहे. चला त्याच्यानंतर पर्सेंट किती आहे सर गडचिरोली?
गडचिरोलीचा 68% 68% हा गोंदिया 37% 37% आणि सर रायगड रायगड 41% हे तुम्ही लिहा गडचिरोली 68% सिंधुदुर्ग 54% तिसरा रत्नागिरी 51% चौथा रायगड 41% आणि गोंदिया 37% 37% सर आणि ते आधी पण तुम्ही सांगितलेलं ना मिझोराम 85% अरुणाचल आणि मेघालय मिझोराम 85% अरुणाचल प्रदेश 79% 79% मेघालय 76% ओके सर मेघालय किती बोललात सर मेघालय 76% ओके मेघालय 76% मिझोराम 85% अरुणाचल 79% त्यानंतर आणखी एक त्याच्यानंतर एक आणखी महत्त्वाची बातमी महाराष्ट्राच्या संदर्भात की 5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर ओके 5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये पक्षी सप्ताह साजरा केला गेला ओके 5 नोव्हेंबर ते 5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर ओके साजरा करण्यात आला आणि हा जो पक्षी सप्ताह साजरा केला गेला तर असा पद्धतीने ऑफिशियली पक्षी सप्ताह साजरा करणार महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरलेलं आहे ओके पक्षी सप्ताह म्हणजे ज्याला आपण म्हणतो की बर्ड्स वीक ओके बर्ड्स वीक सो महाराष्ट्र हे भारतातील पहिलं राज्य ठरलेलं आहे आणि याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पाच नोव्हेंबर जो आहे हा पक्षी तज्ञ ओके म्हणजे ज्याला आपण पक्षी साहित्यिक सुद्धा म्हणू शकतो ठीक आहे तो 5 नोव्हेंबर हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे साहित्यिक तसेच पक्षी संवर्धनाचं कार्य करणारे मारुती चित्तमपल्ली ओके यांचा जन्मदिवस होता ओके आणि भारतातील पक्षीशास्त्रज्ञ ओके किंवा भारतातील पक्षीशास्त्राचे जनक ज्याला ज्यांना म्हटलं जातं असे डॉक्टर सलीम अली यांचा 12 नोव्हेंबर हा जन्मदिवस होता ओके तर या दोघांच्याही जन्मदिवसाचं औचित्य साधत महाराष्ट्र सरकारने 5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर हा जो संपूर्ण वीक जो आहे तर या वीकला पक्षी सप्ताह म्हणून घोषित केलेला आहे ठीक आहे हा तर लक्षात ठेवा 5 नोव्हेंबर मारुती चित्तमपल्ली यांचा जन्मदिवस बारा नोव्हेंबर जे भारतीय पक्षीशास्त्राचे जनक म्हटल्या जातात डॉक्टर सलीम अली त्यांचा जन्मदिवस आहे ओके आणि डॉक्टर सलीम अलींचं एक महत्त्वाचं पुस्तक सुद्धा आहे द बुक ऑफ इंडियन बर्ड ओके द बुक ऑफ इंडियन बर्ड हे मारुती चित्तमपल्ली सॉरी डॉक्टर सलीम अली यांचं एक महत्त्वाचं पुस्तक आहे द बुक ऑफ इंडियन बर्ड ओके सो ऑलमोस्ट आपण आता बऱ्याचशा एन्व्हायरमेंटच्या संदर्भातील बरेचसे जे हे आहेत सर हे कोणत्या सालापासून सुरू केलंय
नाही हे आता रिसेंटली हे रिसेंटली केलेलं आहे रिसेंटली केलेलं आहे सर मार्च तो नाव लागला की 5 नोव्हेंबर रिसेंटली रिसेंटली केलेलं आहे हे 5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर आणि 5 नोव्हेंबरला कुणाचा जन्म आता असं सांगितलं ग 5 नोव्हेंबर कोणाचा आहे सांगा आता मारुती चितमपल्ली हा मारुती चितमपल्ली हे महाराष्ट्रातील साहित्यिक आहेत महत्वाचे आणि त्यांचं त्यांचे बरेचसे पुस्तक प्रसिद्ध आहेत ठीक आहे त्यांचे बरेचसे पुस्तक प्रसिद्ध आहेत आणि खास करून निसर्गाच्या संदर्भात पक्ष्यांच्या संदर्भात त्यांचं बरंच लिखाण आहे तुम्ही मारुती चितमपल्ली यांनी कुठली कुठली पुस्तकं लिहिली आणि डॉक्टर सलीम अली यांनी काय काय लिखाण केलं ते जरा काढून आणा तसंच डॉक्टर सलीम अली यांच्या नावाने आपल्या देशामध्ये काही ठिकाणी बर्ड सँक्च्युरी सुद्धा आहेत ओके डॉक्टर सलीम अली बर्ड सँक्च्युरी सुद्धा आहे तर त्या काढून आणा कुठे कुठे आहेत डॉक्टर सलीम अली बर्ड सँक्च्युरी माहिती आहे का तुम्हाला मला ना आवाजच नाही येत यार तुझा तुझं ते माईकचं जे आहे ना जरा नीट कर म्हणजे हे हा ओके अच्छा काय बात आहे अरे वा 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 चला चांगली गोष्ट आहे तो सो डॉक्टर सलीम अली बर्ड सँक्च्युरी आहेत आपल्या देशामध्ये काही ठिकाणी तर डॉक्टर सलीम अली बर्ड सँक्च्युरी कुठे आहे हे तुम्हाला काढायचं आहे हे असाइनमेंट ठीक आहे तर डॉक्टर सलीम अली बर्ड सँक्च्युरी मारुती चितमपल्लींनी कुठली पुस्तकं लिहिली ते तुम्हाला काढायचं आहे डॉक्टर सलीम अलींनी आणखी काय लिखाण केलं किंवा आणखी त्यांचं काय कार्य आहे ते तुम्हाला असाइनमेंट सांगितलंय मी आणखी परत काय सांगितलं असाइनमेंट मध्ये तुम्हाला रामसार आणीबाणी जाहीर केलेले हा हा इतर देश जे आहेत त्यांच्या संदर्भातील पर्यावरण विषयक आणीबाणी जाहीर केलेली जी राष्ट्र आहेत त्यांच्या संदर्भात तुम्हाला काढायचं आहे ठीक आहे सो आपण आता इथे थांबूया करंट अफेअर्स म्हणजे एन्व्हायरमेंट पर्यावरणच्या करंट अफेअर्स संदर्भात जे काही असेल तर ते आपण नंतरच्या लेक्चरमध्ये डिस्कस करू विशेष काही आता राहिलेलं नाही आहे पर्यावरणाचा करंट अफेअर्स नेक्स्टच्यामध्ये आपण नेक्स्ट विषय घेऊ करंट अफेअर्सच्या संदर्भात ठीक आहे आणि बाकीचे इतर लेक्चर जे आहेत तर ते आता म्हणजे 14 एप्रिलला आपलं आता नेक्स्ट लेक्चर राहील डायरेक्टली आपल्या रेग्युलर शेड्यूलनुसार आपण 2 दिवसांचा गॅप घेतोय 14 पासून कंटिन्युएशन मध्ये राहतील 14 एप्रिलला आपलं सकाळी 7 वाजताच लेक्चर असेल आपल्या रेग्युलर शेड्यूलनुसार आणि 14 एप्रिलला जी डॉक्टर बाबासाहेब हॅलो हा 14 एप्रिलला जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे जयंती आहे तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा तुम्हाला त्यांच्या जीवनावरती थोडस वाचन करून यायचं आहे त्यांच्या आयुष्यातील महत्वाच्या घटना आणि त्यांनी एकंदरीत जे काही या देशाला दिलं या देशातील तडागाळातील आणि सर्व लोकांना दिलं तर त्या बाबतीत तुम्ही माहिती काढून आणा आणि प्रत्येकाला त्याच्यावरती एक 5-5 मिनिटं जे आहे ते उत्स्फूर्तपणे ओघवत्या शैलीत बोलायचं आहे नुसताच मला जन्मदिवस आणि हे झालं हे तितकं अपेक्षित म्हणजे तुम्ही काढा तुम्हाला बोलता आलं तर निश्चितच बोलण्याचा प्रयत्न करा परंतु फक्त आपल्याला माहिती काढून फक्त ती मांडायची नाहीये तर तुम्हाला किती ते म्हणजे जसं आज ज्योतिबा फुलेंच्या बाबतीत तुम्ही लोक बोललात ठीक आहे माहिती पण सांगितली परंतु ती माहिती गोळा करून त्याच्याबद्दल तुमचं काय इंटरप्रिटेशन आहे तर हे सुद्धा थोडंसं अपेक्षित आहे सो आपण थेट आता 14 तारखेला सकाळी 7 वाजता भेटतोय उद्या 2 दिवस हे जे असाइनमेंट जे दिलेले आहेत तर त्यावरती हे करा मी आणखी काही असाइनमेंट असतील तर ते तुम्हाला त्याची लिस्ट जी आहे तर ती तुम्हाला संध्याकाळपर्यंत वगैरे पाठवेल किंवा उद्या पाठवेल ठीक आहे सो हॅव अ नाईस डे टू ऑल ऑफ यू पुनश्चा महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करून त्यांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि तुम्ही चांगला अभ्यास करा ओके जीव लावून अभ्यास करा आणि खूप चांगले अधिकारी व्हा ठीक आहे चला हॅव अ नाईस डे टू ऑल ऑफ यू थँक्यू व्हेरी मच बाय गुड डे